हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी टेक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण महत्त्वाची विधेयके, यामध्ये एक महत्त्वाचं विधेयक आहे जे तुम्हाला परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, तर त्या विधेयकावर थोडंसं डिस्कशन आपण आजच्या ह्या लेक्चरमधून करणार आहोत. तर ते विधेयक आहे ते म्हणजे मानवी हक्क संरक्षण सुधारणा विधेयक 2019. म्हणजे मूळ कायदा किती सालाचा होता आणि ह्याच्यामध्ये झालेले चेंजेस काय आहेत, तर हे चेंजेस तुम्हाला समजावून सांगण्यासाठी हा आपला आजचा टॉपिक आहे, हे लक्षात घ्या. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर अनअकॅडमी ॲप डाउनलोड केलं असेल तर नक्की डाउनलोड करा, कारण भारतातले सर्वात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. प्ले स्टोअरवर जायचं आणि अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा, बरेचसे लेक्चर्स तुम्हाला तिथं फ्रीमध्ये पाहायला मिळतील. नक्की जॉईन करा आणि या संधीचा फायदा घ्या, ठीक आहे. त्यानंतर आज आपला घटक आहे त्याला अगोदर आपण प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये कव्हर करूया. आपण प्रश्न असा आहे, मानवी हक्क संरक्षण सुधारणा विधेयक 2019 याच्या बाबतीमध्ये दिलेल्या विधानातून कोणतं विधान अयोग्य आहे ते निवडा असं म्हटलंय, ठीक आहे. हे विधेयक अमित शहा यांनी मांडलं, म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं होतं, लोकसभेत मांडलेलं सुरुवातीला. लोकसभेमध्ये पारित केलं होतं 19 जुलै 2019 रोजी, बरोबर आहे. राज्यसभेत पारित केलं होतं 22 जुलै 2019 रोजी, हेही बरोबर आहे. आता या विधेयकानुसार कोणत्या कायद्याची जागा घेतली जाणार आहे, तर या विधेयकानुसार मानवी हक्क संरक्षण कायदा इथं 1995 म्हटले म्हणून हे विधान चुकीचं आहे, ओके. इथं 1993 जो कायदा आहे, मूळ कायदा, मानवी हक्क संरक्षण कायदा, याची जागा हे विधेयक घेणार आहे, ठीक आहे. याच्यामुळे अयोग्य कोणतं आहे, पर्याय क्रमांक 4 हे विधान तुमचं अयोग्य आहे. मग आता या कायद्यामध्ये असणाऱ्या तरतुदी कोणत्या किंवा मला कोणत्या घटकावर फोकस करायचं आहे ना, ते आपण पाहूया. या कायद्यामध्ये मूळ कायदा बघा, आता याच्यामध्ये काही घटक आहेत मी अगोदर एक्सप्लेन करतो. पहिला घटक आहे या ठिकाणी दिला आहे तुम्हाला NHRC दिले, NHRC म्हणजे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग म्हणतो, ठीक आहे. आणि दुसरा आहे SHRC म्हणजे राज्य मानवाधिकार आयोग. आता 1993 जो मानवी हक्क संरक्षण कायदा होता याच्या कायद्यानुसार एखादा व्यक्ती म्हणजे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती होऊ शकेल, तर या तरतुदीनुसार जर तुम्ही बघितलं जे सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश आहेत, यांची नियुक्ती केली जात होती 1993 कायद्यानुसार. परंतु 2019 जे चेंजेस केले त्याच्यामध्ये त्यांनी एक घटक ॲड केला. पहिला तो सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश आहेच, पण किंवा म्हणून एक घटक ॲड केला, तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे. इथं काय ॲड केलं आहे, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश. म्हणजे नुसते सरन्यायाधीशांना नाही, माजी न्यायाधीशांना सुद्धा या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा अध्यक्ष होता येते आता नवीन तरतुदीनुसार. हा पहिला घटक, ठीक आहे. दुसरा घटक असा होता की जे NHRC म्हणजे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगामध्ये 1993 कायद्यानुसार जर बघितलं तर त्याच्यामध्ये मानवाधिकाराचं ज्ञान असणारे जे दोन व्यक्ती आहेत ना, तर त्या दोन व्यक्तींना या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगामध्ये सदस्य म्हणून नियुक्त केलं जात होतं, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगामध्ये सदस्य. परंतु 2019 तरतुदीनुसार याच्यामध्ये काय चेंजेस केला, तर मानवाधिकाराचं ज्ञान असणाऱ्या दोन नाही तर आता 3 व्यक्तींना त्यामध्ये ॲड केलं जातं. म्हणजे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगामध्ये मानवाधिकाराचं ज्ञान असणाऱ्या 3 व्यक्तींना समावेश करण्यात आला या 2019 तरतुदीनुसार. पण त्यापैकी एक अट टाकली, किमान एक महिला तरी असावी, हा केलेला एक दुसरा चेंजेस आहे, ज्या चेंजेसवर तुम्ही थोडंसं लक्ष देऊ शकता, ठीक आहे. तिसरा घटक, या आमंत्रित सदस्यामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगामध्ये आमंत्रित सदस्य जे आहेत, तर अगोदर 1993 कायद्यानुसार काय होतं, तर 1993 कायद्यानुसार जे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग असेल किंवा अनुसूचित जमातीसाठीचा आयोग असेल, ओके, राष्ट्रीय महिला आयोग असेल, ओके, किंवा यांचे जे अध्यक्ष आहेत, ह्या आयोगांचे अध्यक्ष या NHRC काय होते, आमंत्रित सदस्य होते. म्हणजे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगामध्ये ते आमंत्रित सदस्य होते. आता 2019 तरतुदीनुसार काय केलं, तर हे अनुसूचित जाती जमाती आणि महिला आयोग आहे ना, हे आहे असंच ठेवलं, याच्यामध्ये ॲड केलं. जे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग असेल त्याचा अध्यक्ष, किंवा बालहक संरक्षण राष्ट्रीय आयोगाचा अध्यक्ष असतील, किंवा अपंग व्यक्तीसाठी असणारे मुख्य आयुक्त असतील, या सगळ्यांना आमंत्रित सदस्य म्हणून ॲड केलं. म्हणजे हा घटक त्यामध्ये ॲड केला, लक्ष देतोय. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, बालहक्क संरक्षण राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष किंवा अपंग व्यक्तीसाठीचे मुख्य आयुक्त, ह्या सर्व लोकांना त्यामध्ये ॲड करण्यात झालेला हा एक महत्त्वाचा चेंजेस आहे. दुसरा चेंजेस असा आहे की जो राज्य मानवाधिकार आयोग होता, या राज्य मानवाधिकार आयोगामध्ये 1993 कायद्यानुसार काय होतं, जे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील ना, तर त्यांनाच फक्त या राज्य मानवाधिकार आयोगाचा अध्यक्ष होता येत होतं.
परंतु नवीन तरतुदीनुसार ह्या 2019 कायद्यानुसार काय केलं तर ह्याच्यामध्ये उच्च न्यायालयाचे जे नुसते माजी न्यायाधीश आहेत म्हणजे मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालयाचे झाले नाहीत परंतु माजी न्यायाधीश म्हणून ते रिटायर झाले ना न्यायाधीश म्हणून रिटायर झाले ना अशा व्यक्तींना सुद्धा आता राज्य मानवाधिकार आयोगाचा अध्यक्ष म्हणून घेता येते ही एक महत्त्वाची तरतूद म्हणजे इथं सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश इथं उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश हा एक मेजर डिफरन्स किंवा मेजर घटक आहे की ज्याच्यावर तुम्हाला थोडासा फोकस करावा लागणार आहे. आय होप आता हे लक्षात आलं असेल. दुसरा घटक काय केलाय तर जे अध्यक्ष आणि सदस्य असतील म्हणजे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग असू द्या किंवा राज्य मानवाधिकार आयोग असू द्या या राष्ट्रीय किंवा राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष असतील किंवा सदस्य असतील यांचा कार्यकालाबद्दल चेंज केलाय. तर यांचा कार्यकाल पहिल्यांदा किती होता 1993 कायद्यानुसार जर बघितलं तर 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष हा त्यांचा काय होता कायदा तरतुदी होत्या. परंतु आता नवीन काय केलंय तर ह्या 5 वर्षाच्या ऐवजी काय केलेलं आहे 3 वर्ष केलंय आणि 70 वर्ष आहे असं ठेवलंय. म्हणजे 1993 मानवी हक्क संरक्षण कायद्यानुसार जो राष्ट्रीय मानवाधिकार आयोग असेल किंवा राज्य मानवाधिकार आयोग असेल त्यांच्या अध्यक्ष किंवा सदस्यांचा कार्यकाल किती होता 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष होता. 2019 जे सुधारणा विधेयक आलं त्याच्यामध्ये केलाय 3 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष हा घटक या ठिकाणी तुम्हाला ॲड केलाय की त्याच्या घटकावर सुद्धा तुम्हाला फोकस करायचंय. परीक्षेला प्रश्न क्वेश्चन तुम्हाला कुठं अपेक्षित आहे या घटकावर तुम्हाला क्वेश्चन अपेक्षित आहे. मग बाकी इतर तरतुदीमध्ये म्हटलं लोकसभेमध्ये हे बिल कधी सादर केलं 8 जुलैला पारित लोकसभेत केलं 22 जुलैला राज्यसभेत किती केलं 22 जुलै 19 जुलै 22 जुलै आणि कुणी विधेयक मांडलं तर अमित शहा यांनी हे विधेयक मांडलेलं होतं हा घटक आहे. ठीक आहे. त्यानंतर 1993 कायद्यानुसार आणखी एक घटक आहे पुनर्नेमणुकीच्या बाबतीमध्ये म्हणजे जे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग असेल किंवा राज्य मानवाधिकार आयोग असेल ना यांचे अध्यक्ष म्हणतोय सदस्य म्हणत नाही पुनर्नेमणुकीसाठी पात्र नसतील असं म्हटलं होतं. मात्र जे सदस्य असतील ना तर ते आणखी 5 वर्षासाठी पात्र असतील अशी तरतूद होती. परंतु 2019 कायदे तरतुदीनुसार काय केलं तर हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग किंवा राज्य मानवाधिकार आयोगाचा अध्यक्ष आहेत ना यांना पुनर्नेमणुकीसाठी पात्र केले. परंतु पुनर्नेमणुकीसाठी असणारी 5 वर्षाच्या कालावधीची जी अट होती सदस्यांची ही जी दुसरी अट होती ना मात्रच्या नंतर ही काढून टाकण्यात आली. मात्र काय केलं जे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष किंवा राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष पुनर्नेमणुकीसाठी पात्र असतील हाही घटक त्या ठिकाणी ॲड केलेला आहे. म्हणजे तुम्हाला या टॉपिक रिलेटेड काहीही परीक्षेला विचारलं तरी तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकताय. तर असा हा टॉपिक आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग मानवी हक्क संरक्षण सुधारणा विधेयक. याच्यावर नक्की फोकस करा. परीक्षेच्या दृष्टीनं हा घटक खूप खूप महत्त्वाचा आहे. आय होप हा घटक तुम्हाला क्लिअर झाला असेल. थँक्यू.